तुम्ही बघत आहात जनमत मराठी। शिक्षक म्हणजे पवित्र ज्ञानदानाचं कार्य निस्वार्थ वृत्तीने करून आदर्श पिढी जन्माला घालत सक्षम राष्ट्राच्या उभारणीत योगदान देणारा वंदनीय घटक मानला जातो। शिक्षकांचा आणि शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सरकारपुढे विशेषत्वानं मांडता यावेत, ते सोडवले जावेत यासाठी राज्याच्या विधानमंडळात शिक्षक, पदवीधर, स्थानिक स्वराज्य संस्था, कला, क्रीडा आदी विविध क्षेत्रातील प्रश्नांची जाण असलेल्या आणि त्या त्या मतदारसंघातील मतदारांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना सभागृहात राजकारणविरहित स्थान मिळावं म्हणून संविधानात तरतूद करत केंद्रीय स्तरावर राज्यसभा आणि राज्य स्तरावर विधान परिषदांची आणि त्या सदस्यांची निर्मिती घटनाकारांनी केली खरी, पण हल्लीच्या काळात राजकीय पक्षांच्या अतिमहत्वाकांक्षी धोरणामुळे या मतदारसंघात राजकीय उमेदवारांचं प्राबल्य वाढत असून मोठ्या प्रमाणात शिरकाव होत आहे। आपल्या पक्षाचं वर्चस्व या मतदारसंघात स्थापित करण्यासाठी सगळेच पक्ष प्रयत्न करताना दिसत आहेत। अर्थात राजकीय पक्षांचं अंतिम साध्य हे सत्ता असतं, त्यामुळे त्यांना दोषी धरता येऊ शकत नाही, पण मतदारांनी मात्र आपला प्रतिनिधी कोण असावा हे ठरवता येण्याचा अधिकार वापरून आपलं स्वतःच्या सत्सगुविक बुद्धीचं चिंतन मनन करून मतदान करणं आवश्यक आहे। काल नाशिक शिक्षक विभाग मतदारसंघामध्ये या निवडणुकीची सुरुवात चक्क डिशुमडिशुमनं झाली आणि सगळीकडे हा विषय चर्चेसाठी येऊ लागला की ज्यांचं फळा आणि खडूचं काही नातं नाही अशा लोकांकडून या गुरुजनांच्या मतदारसंघाचा राजकीय आखाडा बनवला जातोय की काय, अशा पद्धतीची चर्चा काल नाशिकमध्ये दिवसभर पाहायला मिळाली। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की काही राजकीय तज्ज्ञांनी या मतदारसंघामधला राजकीय हस्तक्षेप हटवण्याची मागणीसुद्धा बोलून दाखवली आहे। नाशिकच्या विभागीय महसूल आयुक्तांच्या कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना एका राजकीय पक्षाच्या इच्छुकांना आपल्या नावाशी साधर्म्य असलेल्या अन्य एका इच्छुकाला मारहाण केल्याचा आरोप केला जात असून या संपूर्ण हाय वोल्टेज नाट्यासोबत चर्चा झाली ती नाशिकचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी आणि नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेची आणि अत्यंत संवेदनशील बनू पाहत असलेल्या कायदा सुव्यवस्थेला शिताफीनं हाताळल्याची एसीपी सचिन बारी आणि सिनियर पोलीस इन्स्पेक्टर रामदास शेळके यांच्या पोलीस दलातील प्रदीर्घ अनुभवाचा खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये फायदा झाला, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकली असती असं मत काही व्यक्त करत आहेत। या संदर्भात पोलिसात तक्रार करण्यासाठी तक्रारदार पुढे आला नसल्या कारणानं पोलिसांचा जरी नाईलाज झाला असला तरी एवढं मोठं महसूल आयुक्त कार्यालय हे CCTV विना कसं काय राहिलंय असा प्रश्नही जनतेतून उपस्थित केला जातोय। दरम्यान घडलेल्या सगळ्या घडामोडी सर्वसामान्य शिक्षक मतदारांना अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारे असून याचा फटका येणाऱ्या काळात राजकीय पक्षांच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता सुद्धा काही शिक्षकांकडून व्यक्त केली जाते। या शिक्षक मतदारसंघामध्ये 53 उमेदवारी अर्ज आतापर्यंत दाखल झालेले आहेत। 26 जूनला मतदान होणार आहे, 10 जून रोजी या अर्जांची छाननी होणार आहे आणि 12 तारखेला अर्ज माघारी घेण्याची मुदत असणार आहे। त्यामुळं आत्तापासून तापलेल्या राजकीय वातावरणात शेवटी निवडणूक प्रक्रियेची झालेली सुरुवात शेवटी कुठपर्यंत उच्चांकी तापमान गाठते आणि प्रशासन आणि सुज्ञ शिक्षक गुरुजन मतदार यावर कसं नियंत्रण स्थापित करतात याकडे लक्ष असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, नाशिक। जबाबदारी न्याय हक्काची।